नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशी आहात तुम्ही? आपण आज एक गोष्ट ऐकणार आहोत. तुम्हाला गोष्टी आवडतात की नाही? गोष्ट तुम्ही नेहमी ताईकडनं, घरात, घराबाहेर किंवा शाळेमध्ये ऐकतच असता. तशी एक सुंदर अशी गोष्ट आपण शिकणार आहोत. तुम्हाला गोष्टीमध्ये पुढे काय होणार आहे, तसेच गोष्टीचा शेवट काय होणार आहे याची आतुरता खूप असते, बरोबर? आपण आता एक गोष्ट पाहणार, पण ही गोष्ट मी तुम्हाला अर्धीच सांगणार आहे. ती गोष्ट तुम्ही पूर्ण करायची आहे आणि या व्हिडिओ खाली कमेंट करायची आहे. मी तुम्हाला आज माकडाची गोष्ट सांगणार. एकदा काय झालं, वाळवाचा पाऊस सुरू झाला. आकाशामध्ये काळे तुप्त ढग जमा होऊ लागले आणि विजांचा कडकडाट ऐकू लागला. माकडा विजांना घाबरतात बर का, तसंच हे माकड विजांना घाबरू लागले. आपण पण घाबरतो विजांना. मग जोरदार असा पाऊस सुरू झाला. पावसामध्ये माकड भिजू लागले, ते थरथरू लागलं आणि माकड पानांच्या आड असं लपून बसलं. पण तरी सुद्धा त्याला थंडी वाजत होती. पण त्याने आजूबाजूला पाहिले. झाडाच्या खालून मागून पुढून जे माणसं येतात ते छत्री खाली असतात आणि ते हळूच आपल्या घरामध्ये जातात आणि भिजत नाही, बरोबर? पण माकड तर भिजत होत. त्याने ठरवलं की आता आपण एक घर बांधायचं. हा पावसाळा संपला की आपण सुंदर असं माणसांसारखं घर आपण बांधायचं. मग काय केलं माकडाने? माकडाने पावसाळा संपायची वाट पाहिली. पावसाळा संपला. हळूहळू पळसाची पाने वर येत होती. हिरवगार सगळीकडे होत आणि माकड पळसाची फळे खाण्यात बिझी झाला. तो फळे खात होता, फळे खात होता, झाडावर इकडून तिकडे उड्या मारत होता. माकड घर बांधायचं विसरूनच गेला. आता हळूहळू काय झालं, हळूहळू थंडी सुरू झाली. माकडाला थंडी वाजू लागली. मग माकडाने विचार केला, अरे आपण तर घर बांधायचं ठरवलं होतं, मग आता काय करायचं, आपण घर बांधूया. पण तेवढ्या थंडीमध्ये माकडाला घर बांधायचं काही सुचत नव्हतं. मग माकडाने काय ठरवलं, ही थंडी पूर्ण होऊ दे, ही थंडी जाऊ दे, त्यानंतर आपण घर बांधूया. माकडाने वाट पाहिली थंडी संपण्याची आणि थंडी संपली की गोड गोड असे बोरं, चिंचा या झाडावर लटकवू लागल्या. माकड ते गाण्यामध्ये मग्न होऊन गेलं. आता काय, मग काय झालं, माकड घर बांधायचं विसरून गेलं. त्यानंतर झाडाची पाने गळू लागली. झाडाला एक पान उरलं नाही. ऊन तप्त ऊन माकडाच्या अंगावर पडू लागलं. माकडाला बसायला जागा उरली. त्याला लक्षात आलं की आपल्याला तर घर बांधायचं होतं, आपण विसरून गेलो. मग माकडाने ठरवले, हा ऋतू संपला की आपण घर बांधायला सुरुवात करूयात. मग काय झालं, मग आंब्याचे मोहर लागायला सुरुवात झाली. माकड आंबे खाण्यात बिझी झालं, माकड आंबे खाण्यात मग्न झालं. मग काय झालं, मग परत पावसाळा सुरू झाला. परत गडगडाट होऊ लागला ढगांचा आणि परत सरीवर सरी पडत होत्या, पाऊस पडत होत आणि हे जे माकड आहे ते परत भिजत होत. तर नंतर काय केलं असेल माकडाने हे तुम्ही सांगायचे. ही गोष्ट मी तुम्हाला अगदी सांगितली आहे, त्याच्या पुढची गोष्ट तुम्ही मला पूर्ण करून दाखवायची आहे. तर भेटूयात पुढच्या भागात. धन्यवाद.